अध्यक्षता औद्योगिक कृषि विषयक विकास में समाज जीवन के प्रभावी साधन के तौर पर जल अत्यंत महत्वपूर्ण है। हमारे देश की जनसंख्या दुनिया की जनसंख्या में से 17.1% और पानी सिर्फ 5%। ऐसी विरोधी परिस्थितियों की वजह से आज 54% भारत पानी की कमी से जूझ रहा है और ऐसी कठिन परिस्थिति को सुलझाने के लिए भारत सरकार ने जल शक्ति मंत्रालय अंतर्गत कैच द रेन इस मिशन की शुरुआत। हम सभी जानते हैं कि पानी प्रकृति की सबसे बड़ी धरोहर, पानी विश्व सृजन का आधार है और इसलिए जल प्रबंधन और जल संसाधन के लिए हम सभी युवा पीढ़ी को संजीदा होना हो। लिटिल थिंग्स मेक बिग डिफरेंसेस के अनुसार रेन वाटर हार्वेस्टिंग के लिए हम सभी को हमारी छोटी छोटी आदतों से शुरुआत करनी और आज पानी बचाने के विभिन्न तरीकों की जागरूकता निर्माण करने के लिए कैच द रेन इस मिशन की जागरूकता के लिए नेहरू युवा केंद्र जलगांव तथा यूथ ऑर्गेनाइजेशन फॉर ग्रीन इंडिया के साथ मिलकर हमने आज के इस वेबिनार का आयोजन किया। तो मैं आप सभी का सबसे पहले तहे दिल से स्वागत करती हूँ। आज हमारे प्रमुख वक्ता जलगांव के सांसद श्री उन्मेश पाटिल जी का भी मैं तहे दिल से स्वागत करती हूँ। पाटिल जी ने बेई केमिकल इंजीनियरिंग और ई कॉमर्स फ्रॉम मुंबई यूनिवर्सिटी में शिक्षण संपादित किया है। उन्हें मिनिस्ट्री ऑफ पार्लियामेंट अफेयर्स की तरफ से बेस्ट स्पीकर ऑफ यूथ पार्लियामेंट, शिक्षण रत्न पुरस्कार, लोकमत खानदेश आइकॉन इन पुरस्कारों से भी सम्मानित किया। तो सर आपका फिर से स्वागत। मैं आदरणीय श्री नरेंद्र डागर सर, जिला युवा अधिकारी जलगांव, इनसे अनुरोध करती हूँ कि आप श्री उन्मेश पाटिल सर का स्वागत। नमस्कार, सम्मेलन में माननीय मेंबर ऑफ पार्लियामेंट श्री उन्मेश भैया साहब पाटिल धन्यवाद मैं बहुत स्वागत करता हूँ। वो आज हमारे ऑफिस में है, हमारे केंद्र में है और सभी युवा साथी जो भी जुड़े और योगी की तरफ से स्वागत करता हूँ। आज का जो कार्यक्रम है जल शक्ति के कार्यक्रम प्रोग्राम जो की अवेयरनेस बिल्डिंग के लिए किया जा रहा है उसका एक पार्ट है। वो डिफरेंट डिफरेंट स्टेट में हमने इम्प्लीमेंट किया है, कहीं पोस्टर मेकिंग, कहीं वॉल पेंटिंग और कहीं जल संवाद ग्राम पंचायत के माध्यम से हमने इसको आयोजित किया। आज एक नए सिरे का प्रोग्राम हम जोड़ने जा रहे हैं जिससे वेबिनार के माध्यम से युवाओं को कैच द रेन का इम्पोर्टेंस, रिजुवेनेशन का इम्पोर्टेंस ये सब बताने का एक मुहिम शुरू कर रहे हैं जिसके तहत लगभग 10 से 12 वेबिनार होंगे। धन्यवाद सर। जब देश का एक सांसद नदी पदयात्रा की शपथ लेता है तो क्या होता है और रोल ऑफ यूथ इन रिवर रिजुवेनेशन, रेन वाटर हार्वेस्टिंग इस विषय पर श्री उन्मेश पाटिल सर आज हम सभी को मार्गदर्शन करने वाले हैं। तो सर मैं आपसे निवेदन करती हूँ कि आप हम सभी को मार्गदर्शन करें। सर के मार्गदर्शन से पहले मैं विनती करूंगा जिला युवा अधिकारी राहुल जी से कि वो हमारे माननीय सांसद श्री उन्मेश पाटिल जी का स्वागत करें। थैंक यू नेहरू युवा केंद्र आणि जलशक्ती मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कॅच द रेन आणि अत्यंत जीवनाचा महत्वाचा घटक असलेला नवे नवे तर लाईफ लाईन ज्याला आपण म्हणतो जल हे तो जीवन आहे, जल हे तो कल आहे अशा पाण्याच्या संदर्भामध्ये जलशक्ती मंत्रालयाने कॅच द रेन हे मिशन हे अभियान राबवण्याची जबाबदारी
कुणाच्या खांद्यावर झोपले असेल तर ते म्हणजे युथ आर द पिलर्स, युथ आर द पॉवर्स. आणि अशा पॉवर्सला आणि पिलर्सला त्या ठिकाणी मेंटॉर म्हणून काम करणाऱ्या NYKला, न्यूयॉर्क केंद्रला, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्सच्या या सेंटरला जबाबदारी दिली याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि जलशक्ती मंत्री गजेंद्रजी शेखावत साहेब यांना धन्यवाद देईन की आपण युथ मिनिस्ट्री आणि अफेअर्स मिनिस्ट्रीकडे या मिशनच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्या ठिकाणी दिली. कारण की हा देश तरुणांचा देश आहे आणि या तरुणांच्या माथ्यामध्ये जर हा गाथा जर नीट पद्धतीने उतरवला तर निश्चित ज्या आत्मनिर्भर भारताचं संकल्प करून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या युवकांच्या ताकदीवर आशा आकांक्षेवर आपला देश त्या ठिकाणी सेल्फ रिलायंट करण्याच्या दृष्टिकोनातून जे गंभीर पावलं टाकताय त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की निर युवा केंद्र एक महत्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावते. आणि म्हणून आज मी सर्वप्रथम जळगावचा खासदार या नात्यानं नव्हे तर एक कार्यकर्ता या नात्यानं नेहरू युवा केंद्राचे आमच्या जिल्हा युवा अधिकारी आमच्या त्यांच्या नावात देखील नरेंद्र आहे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आमचे जिल्हा युवा अधिकारी देखील नरेंद्र आहे, त्यांच्यामध्ये देखील तेवढा जोश आणि उत्साह आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं विवेकानंदांना अपेक्षित असलेला तरुण, नरेंद्र मोदीजींना अपेक्षित असलेला तरुण की उठो जागो साहसी बनो अरे सारा दायित्व आपने कंधे पे ले लो, त्या पद्धतीने तरुणाईला आव्हान करत तरुणाईला जबाबदारीचं भान देत त्या ठिकाणी कॅच द रेन हा नॅशनल वॉटर मिशन जो आपल्या जलशक्ती मंत्रालयाकडून कार्यक्रम देशभरामध्ये राबवला जातोय त्याची आज जळगावमध्ये अवेअरनेस म्हणजे मन तयार झाली पाहिजे. कारण की कुठलंही काम ज्यावेळेस फील्डवर होतं किंवा रणांगणावर जे काही आपल्या मिशन त्या ठिकाणी अवलंबिलं जातं आधी ते मनामध्ये त्याचा प्लॅन आणि त्याचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. आधी आपण कन्व्हिन्स झालो पाहिजे, देन ओनली वी कुड इम्प्लिमेंट. म्हणून नेहरू युवा केंद्राने अवेअरनेसच्या माध्यमातून मन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून जलशक्ती अभियानातला हा कॅच द रेन वेर इट फॉल्स वेन इट फॉल्स म्हणजे ज्यावेळेस तो पडेल त्यावेळेस तो कसा आपला कॅच करून माझ्या भूमातेची भूगर्भातली पाण्याची तान भागवून आपल्याला पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी करून आपली यावर केवळ इकॉलॉजी नाही तर इकॉनॉमीसह एम्प्लॉयमेंट अवलंबून असलेला अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आज सुरुवात माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या या ठिकाणी आज आपल्या संवादातून सुरू होते याचा मला आनंद आहे. म्हणून NYK च्या या वेबलाईन वेबद्वारे कनेक्ट असलेल्या जिल्ह्यातल्या आणि जिल्हा बाहेरच्या सगळ्या युवा शक्तीचं मी मनापासून या ठिकाणी विविध संस्था युथ कोऑर्डिनेटर आपले युथ कॅडेट ग्राम पातळीवरचे शहरी भागातल्या या सगळ्यांचं मनापासून मी आपल्या या वेबिनारला स्वागत करतो. आणि मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा आजचा दिवस देखील तेवढा चांगला आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करतोय. की ज्यांनी सांगितलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, ज्या नेताजींनी संघर्ष करत इंग्रजांच्या विरुद्ध एक फौज तयार करत स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान दिलं होतं, आता मात्र आपल्याला रक्त व्हायची गरज नाही तर आपल्याला आता पाणी वाचवायची गरज आहे. आणि म्हणून स्वरूप बदललंय, लढाई तीच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या तरुणामध्ये आमच्या नेताजी आम्हाला शोधता येतील का, आमच्या तरुणाईमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विचार जयंतीच्या निमित्तानं आम्हाला त्या ठिकाणी अंगीकृत करता येईल का. आणि म्हणून कॅच द रेन हे मिशन जरी छोटस वाटत असलं परंतु क्रांती करणारं मिशन आज त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज त्या ठिकाणी अवेअरनेस आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये या अभियानाचं आपण गांभीर्य आणि रीच वाढवत जाऊन एक फ्रुटफुल रिझल्ट ओरिएंटेड काम नेहरू युवा केंद्र एकटं करू शकणार नाही, केवळ NYK ची आपली टीम करू शकणार नाही तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला विविध संस्था संघटना मग पर्यावरण प्रेमी मग त्या ठिकाणी जलप्रेमी जलमित्र आपल्याला एकत्र येऊन या अभियानाचं महत्व तळागाळापर्यंत पोहोचवत आपल्याला हे अभियान यशस्वी करायचं. कारण की पाणी जात पात पक्ष बघून न्याय देत नाही तर सगळ्यांना समान न्याय देतं. आणि म्हणून पाण्याच्या साठी काम करणाऱ्या NYK ला आपण सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आज खर तर पाण्याचं महत्व
माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगण्यापेक्षा आपण सभोवतालची परिस्थिती जर थोडीशी डोळ्यापुढे चित्र आणलं तर आपल्याला लक्षामध्ये येईल. मी खूप तुम्हाला त्या ठिकाणी चेन्नईच्या पाण्याची मिशन क्षमता तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला अरब कंट्रीमध्ये तेलाच्या ऐवजी आता पाण्यावरून वार होतोय त्याची उदाहरणं देणार नाही. बंगळुरूच्या कालच्याच मी एका दैनिकाला वाचायला आले की वॉटर क्रायसिस कसे होत आहेत त्याच्यावर जाणार नाही. पण मी आपल्या खानदेशातल्या तरुणाईला खानदेशातल्या एकंदरीत पाण्याच्या संदर्भातलं चित्र डोळ्यापुढे जेव्हा मी आणेन तेव्हा आपल्याला लक्षामध्ये येईल की कसा सुजलाम सुफलाम असलेला माझा हा खानदेश आज कशा पद्धतीने पाण्याच्या क्रायसिसमुळे पाण्याच्या टंचाईमुळे पाण्याच्या या सगळ्या भूगर्भातले खाल्यावर चाललेल्या पातळीमुळे कसा माझा शेतकरी आणि परिणाम स्वरूप शहरी भागातला तरुण आणि माझा एकंदरीत रोजगार आणि देशातल्या इकॉनॉमीला जीडीपीला कसा फटका बसतोय आपल्या लक्षामध्ये येईल. बघा की जळगाव जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर गिरणेचं आणि तापीचं समृद्ध खोरं आपल्याला त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि मग या तापी खोऱ्याला मिळणारी गिरणा ही उपनदी आणि मग तापी आणि गिरण्याला मिळणाऱ्या उपनद्या आणि मग आपण त्या ठिकाणी एकंदरीत जर बघितलं की जवळजवळ 20 ते 25 वर्षापूर्वी या सगळ्या नद्या बारामही त्या ठिकाणी होत्या. बारामही खळखळ वाहणाऱ्या नद्या या वसुंधरेला कोणाची नजर लागली का मला असं वाटतं होत चाललेला विकास आणि त्या ठिकाणी पर्यावरणाचं संतुलन राखल्यानं दुर्दैवाने आम्ही त्या ठिकाणी म्हणतोय की जल जंगल आणि जमीन याचा समतोल साधल्यानं गेल्यानं त्या ठिकाणी आपण बघतोय या नद्या बारामही होत्या त्या आता 12-12 दिवसावर कवाई झाल्या. दुर्दैवाने पावसाचं प्रमाण आपण बघतोय की बायोडायव्हर्सिटी जी जैवविविधता आपण ज्याला म्हणतोय जी इकोलॉजी आपण ज्याला म्हणतोय ते जड शब्दापेक्षा साधं घ्या की आम्ही जंगलामध्ये गेलो आम्ही वृक्षतोड सुरू केली आणि जंगलातले प्राणी शहरामध्ये आले. कालच माझ्या धरणगाव तालुक्यामध्ये बिबट्याने एका कुटुंबावर वार केला. मागच्या वर्षी त्या ठिकाणी आपण बघितलं मडगाव चाळीसगाव या परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला. मुक्ताईनगर सारख्या जंगलातून वाघ शहरी भागात यायला लागले म्हणजे आम्ही जंगलात अतिक्रमण केलं आणि आता ते प्राणी आमच्यामध्ये यायला लागले. मला वाटतं ही जी जैवविविधता निश्चित झालेली आहे शेवटी ही सगळी इकॉलॉजी आणि ही जैवविविधता ही एकमेकावर अवलंबून असणारी तयार केलेली आहे. निसर्गदत्त हे आम्हाला सगळं होतं पण दुर्दैवाने आम्ही हे चक्र डिस्टर्ब केलं आणि त्याच्याने आमचं देखील सायकल डिस्टर्ब होऊन आमची इकॉनॉमी आणि आमची लाईफस्टाईल आणि आमचं जीवन सुद्धा तेवढंच रागाचं त्या ठिकाणी झालंय. म्हणून मला असं वाटतं की सस्टेनेबल लाईफच्या साठी सस्टेनेबल वॉटर सोर्सेस जर आपण त्या ठिकाणी रिसोर्सेस जनरेट केले तर त्या ठिकाणी आपल्याला शाश्वत जीवन आणि जगण्याचा आनंद मिळेल. माझा सक्षम राष्ट्र घडवण्याचा युवा या नात्यानं त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार किंवा त्या ठिकाणी कार्य त्या ठिकाणी मला करता येईल. त्याच जणांच्या अभियानातून आपल्याला सगळ्यांना काय करायचं आहे तर आपल्याला खर तर जसं दिवाळीपूर्वी आपली आई घरात साफसफाई करते भांडी कुंडी सगळे धुते तसं पावसाळ्यापूर्वी आपण जर त्या ठिकाणी नदी नाले विहिरी मग शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल छतावरचं पाणी असेल किंवा मग त्या ठिकाणी तलावात पडणार असेल किंवा गावातल्या नदी नाल्याचं असेल याचं पाणी अडवण्याचं जिरवण्याचं त्या ठिकाणी नियोजन जर आपण केलं तर त्या ठिकाणी एक वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आम्हाला कायम सांगतात की जे सैनिक किंवा जे कार्यकर्ते विश्रांतीच्या काळामध्ये घाम गाळतात त्यांना लढाईमध्ये रक्त सांडण्याची गरज पडत नाही. म्हणून पावसाळा येण्याच्या पूर्वी आपण जर नियोजन केलं मग रेन वॉटर हार्वेस्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यू केवळ शहरी भागासाठी तर ग्रामीण भागासाठी सुद्धा केवळ मग त्या निवासी त्या ठिकाणी असणाऱ्या माझ्या नागरिकांसाठी नाही तर मग ती इंडस्ट्री असेल मग त्या ठिकाणी ती एनजीओ असेल. मला असं वाटतं की आपण या ठिकाणी 365 दिवसाचं सायकल जर समजून घेतलं पूर्वी ऋतू आणि त्याचा कालावधी हा त्या ठिकाणी स्थिर होता मात्र आपण बघतोय ग्लोबल वॉर्मिंगच्या मुळे तापमान बदलतोय टेम्परेचर बदलतोय ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे आपण बघतोय की हिमनद्या त्या ठिकाणी वितळत आहेत आणि अतिवृष्टीचं सावट येतंय कधी दुष्काळाचं सावट येतंय कधी गारपीट त्या ठिकाणी पडते आणि या सगळ्या कालचक्रातून बाहेर पडायचं असेल तर एका बाजूला वृक्ष लागवड करत असताना दुसऱ्या बाजूला पडणाऱ्या पावसाचं नियोजन आम्हाला करावं लागेल. किती ठिकाणी पाणी लिफ्ट केलं जाईल किती नदी कनेक्टिव्हिटी केल्या जाईल नॅशनल रिव्हर कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टच्या माध्यमातून
इथल्या खोऱ्यातलं पाणी त्या खोऱ्यात टाकून निसर्गाला आम्ही किती त्या ठिकाणी मुरडणार, किती निसर्गाला आम्ही त्रास देणार. मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या युवाला निसर्गदत्त मिळालेलं आम्हाला कशा पद्धतीने गौरवातल्या पाण्याची त्या ठिकाणी तहान भागवता येईल, म्हणजे शेतावर पडणार पाणी किंवा मग शेतात पडणार पाणी नदी नाल्याच्या रूपाने असेल किंवा मग त्या ठिकाणी आपण ज्याला रूपटॉप हार्वेस्टिंग ज्याला म्हणतो ते पाणी साध्या तंत्रज्ञानाने त्याला खूप मोठं प्रूव्हन त्याला टेक्नॉलॉजी आहे, खूप मोठं सायन्स नाही त्याच्या मागे. त्यामुळे आपण शेतावरचं पाणी जिरवण्याचं काम जर आपण केलं, भूगर्भातील पाण्याची पात्राची वाढवण्यासाठी जर आपण योगदान दिलं तर थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो आपण, त्याच्यानेच खऱ्या अर्थाने वॉटर टेबल वाढू शकतो. अन्यथा कधी काळी गिरणेचा तापीच्या खोऱ्याचा शेतकरी म्हणायचा आम्हाला 50 फुटावर पाणी आहे, आज तो 250, 300, 350 रावेरच्या भागात तर त्या ठिकाणी किती खोल गेलं तरी आज पाणी मिळत नाही, इतकं दुर्भिक्ष, इतका मोठा त्या ठिकाणी व्हॅक्युम पाण्याचा जाणवत आहे. आणि म्हणून या अभियानातून मला तरुणाला विनंती करायची की पहिले आपण कन्व्हिन्स होऊया आणि अंतर्मनापासून आपण ठरवूया की अभियान मला समजलंय का, या अभियानातून मला नक्की काय करायचंय. त्यामुळे त्या क्षणी पाऊस पडेल, त्या क्षणी तो आडवायचा आणि जिरवायचा असेल तर त्याच्यासाठी मला पूर्वतयारी करावा लागेल. आणि पूर्वतयारी करायची असेल तर केवळ मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती सांगतोय म्हणून, निर्विवाह केंद्र सांगतोय म्हणून नाही, तर पहिले मी स्वतः कन्व्हिन्स झालं पाहिजे की माझा शेतकरी, माझा बळीराजा आणि माझा जर राष्ट्र मला घडवायचं असेल तर मला या मोहीममध्ये सहभाग घेऊन मला पाणी आडवायचं, जिरवायचं, शेतावरचं पाणी त्या ठिकाणी भूगर्भाच्या पातळीत जाण्यासाठीच छोटस एक तंत्रज्ञान आपल्याला कसं त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये घेता येईल. मला असं वाटतं तर छोटी छोटी कामं केली तर मोठं काम त्या ठिकाणी उभं राहतं. म्हणून या अभियानाच्या निमित्तानं पावसाळ्याच्या पूर्वी आता आपल्याजवळ जो कालावधी आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या कालावधीमध्ये आपण जर नियोजन केलं तर जून पासून जो काही आपल्याला त्या ठिकाणी सीझन सुरू होतो, पावसाळा जो सुरू होतो त्याच्यात पडणाऱ्या पावसाचं नियोजन केलं तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. बघा 365 दिवसाच्या पाण्याचं नियोजन जर बघितलं आपण, आज जलजीवन मिशन मधून हर घर नळचे पाणी 55 लिटर प्रतिमानसीचं नियोजन केलं जातंय. म्हणजे पाण्याचे सोर्सेस त्या पद्धतीने शोधून पाणी लिफ्ट करून त्या ठिकाणी डिलिव्हर्ड करून त्याच्या यंत्रणा उभारण्याचं काम सुरू झालंय. आणि दुसऱ्या बाजूला 365 दिवसातला आमचा 3-3.5 महिन्याचा पावसाळा जो होता 90 दिवसातला आणि 10-12 पाऊस पडतात त्याच्यात खरं तर आपण बघितलं तर 1-1.5 तास पाऊस पडतो, म्हणजे 20-25 तासाच्या पावसाचं नियोजन 365 दिवसात आम्हाला करायचं असेल तर पडणारा एक आणि एक थेंब अत्यंत महत्वाचा आहे. एक जरी पाऊस पडणारा एक तासाचा जरी रेनफॉल आम्ही जर तो आठवला नाही आणि गिरवला नाही तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान आमच्या त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस असं असतं मला काय मिळणार आहे, याच्यावरच इकॉनॉमी अवलंबून आहे, याच्यावरच एम्प्लॉयमेंट अवलंबून आहे. पाण्याची सुबत्ता असेल तर इन्व्हेस्टमेंट येईल, तर इंडस्ट्री येईल, तर रोजगार मिळेल. म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी केवळ चालू नाही, केवळ सामाजिक काम म्हणून चालू नाहीये, माझ्या रोजीरोटीसाठी माझ्या हाताला काम मिळवायचं असेल, माझ्या इंडस्ट्रीला जर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फ्लरिश करायचं असेल तर हे अभियान तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे हे अभियान आपण त्याचं गांभीर्य लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला आनंद यायचा होतो की अटल भूजल अभियान हे आपल्या जिल्ह्यामध्ये मग त्या ठिकाणी रावेर यावल तालुका असेल किंवा आपला अंबळनेर पारवर तालुका असेल यामध्ये आपण त्या ठिकाणी जो भूगर्भातला त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की अशाच ठिकाणी पाणी अडवलं गेलं पाहिजे की जिथे ते पाणी जिरेल, म्हणजे आपण त्या ठिकाणी ऍक्युफायर मॅपिंग करून त्या ठिकाणी पाणी अडवण्याचं प्लॅनिंग केलं. आणि त्या दृष्टीने आपण आता शास्त्रीय दृष्टिकोनातून टेक्निकली आपण GSDA म्हणजे जे आपलं भूजल विभाग जे आहे आपलं जिओलॉजिकल सर्वे डिपार्टमेंट त्याच्या मदतीनं आपण आता ते क्लस्टर्स ते शोधतोय आणि त्यातून प्लॅन करतोय. तुम्ही म्हणाल मला पैसे कुठून आणायचे, मला आनंद यायचा वाटतो की मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये किंवा क वर्गाच्या नगरपालिका त्याच्यामध्ये पारोळा असेल, भडगाव असेल, औरंगाव असेल किंवा बोधवड असेल किंवा त्या ठिकाणी एरंडोला असेल या सगळ्या क वर्गाच्या नगरपालिकेला मनरेगातून रूफटॉप वॉटर हार्वेस्टिंग साठी अनुदान देखील आपल्याला आहे. इवन दो नगर विकासाच्या दृष्टिकोनातून ब आणि अ वर्ग नगरपालिकेला तर हे कंपल्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच नगरपालिकेने रेग्युलर त्या ठिकाणी जे टॅक्स पेअर आहेत त्यांना सांगितलं की जे रूप वॉटर हार्वेस्टिंग करतील त्यांना टॅक्स मध्ये देखील बेनिफिट देण्याचं काही धोरण अवलंबून आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यांचा आपण जर एकत्रित विचार केला
मग अटल भूजल अभियानाच्या निमित्ताने असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला हर घर नळाचे पाणी जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याची बचत करायची असेल किंवा अमृत अभियानातून जे टाकाऊ पाणी आहे म्हणजे जे वेस्ट वॉटर आहे सिवरेज वॉटर आहे त्याला ट्रीट करून ते रिसायकल करायचं आणि टाकाऊतून टिकाऊ या वेस्ट वॉटर मधून आम्हाला कशा पद्धतीने आपल्याला पाणी वॉटर संस्था करता येईल. बंगलुरूचं उदाहरण कालचं वृत्तपत्र मी वाचलं तेव्हा त्यांना लागणाऱ्या पाण्याची क्वांटिटी आज तेवढी भेट नाहीये आणि मग जेव्हा एग्रीचा पेपर समोर आला की त्यांचं जे वेस्ट वॉटर आहे ते रिसायकल करून त्याच्यातून एक 15 TMC आणि 18 TMC म्हणजे आज 15 TMC म्हणजे आज आपल्या गिरणा धरणाची कॅपॅसिटी जवळपास तेवढी येईल तेवढं पाणी त्या ठिकाणी ज्याला लागतं त्याचं नियोजन वेस्ट वॉटर रिसायकल करून त्या ठिकाणी नॉन पोर्टेबलला वापरलं आणि पोर्टेबलला विसर वापरलं तर कुठे ताण भागवता येईल असं संशोधन पुढे येत आहे. त्यामुळे आपल्या लक्षामध्ये नाही की रोजचं सांडपाणी मग त्या ठिकाणी कुटुंबामधलं आपल्याला ते मर्यादित ठेवता येईल का गरजेचं करता येईल का काटकसरीने पाण्याचा वापर करत असताना जे पाणी त्या ठिकाणी ट्रीट करून आपण परत रिसायकल करू शकतो का त्या दृष्टीने गावपातळीवर काही तरुण माझी नेहरू युवा केंद्राची अशी पुढे येऊ शकता का की आपण त्या ठिकाणी जसं आता पाचोळा आंबळनेर भुसावळ जळगाव या ठिकाणी आता सिवरेज ट्रीटमेंट प्लांट झाले मग हे पाणी वाटप संस्था स्थापन करून शेतकऱ्यांना पाणी देऊ शकतो का माफक दरात त्या ठिकाणी आपण फळबाग किंवा त्यांच्या शेतीला देऊ शकतो का रिसायकल करून नागपूरच्या नगरपालिकेला मोठा सोर्स दिला वेस्ट वॉटर विकून उत्पन्नाचा स्रोत ते पाणी आणि मला असं वाटतं की आपल्या गाव पातळीवरचे या सगळ्यांचे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षामध्ये घेतल्या नद्या नाले त्याला येणाऱ्या सगळ्या आपल्या उपनाले उपनद्या या जिवंत करत आपल्या नद्या आपले नाले आपले प्रवाही करत आपल्याला निसर्गाने दिलेला पाण्याचं नीट जर आपण त्या ठिकाणी प्लॅनिंग करून तर पावसाळ्यामध्ये प्लॅनिंग करून सगळं पाणी अडवलं आणि जिरवलं तर ताण भागेल अन्यथा हे पाणी त्या ठिकाणी येतंय पडतंय आपण नद्या बघतोय वाळूचा उपसा बेसुमार होतोय पडणारा पाणी अडवला जात नाही जिरवला जात नाही आणि मग तो कडकावर पडून वाहून जातो आणि मग पुढे मग ताप गिरणीचं पाणी तापीला तापीचं पाणी मग समुद्राला आणि मग त्या ठिकाणी पुन्हा आपण मला जे मिळालं ते सोडून बसतो आणि मग वर पाच बसतो मग मला असं वाटतं की पडणारा पाणी अडवता कसा येईल जिरवता कसा येईल पुरवता कसा येईल आणि याच्यासाठी मन पहिले तयार करणं गरजेचं आहे. म्हणून या अभियानातून एक संकल्प आम्ही केला पाहिजे की मी माझ्या गावामध्ये मी माझ्या प्रभागामध्ये मी माझ्या शहरामध्ये मी माझ्या कॉलनीमध्ये मी नोकरी करत असलेल्या ठिकाणी मी उद्योग करत असलेल्या ठिकाणी मी वास्तव्य करत असलेल्या ठिकाणी मला एक पायलट रूप वॉटर हार्वेस्टिंगचं मॉडेल करता येईल आणि इतरांना बोलून त्याला प्रेरणा देता येईल. मागच्या वर्षी मला चांगला वाटत या अभियानामध्ये एक चांगला सहभाग आपण घेतला 2 वर्षापूर्वीपासून हे अभियान सुरू झालेलं आहे खरं तर. म्हणून कॅच द रेन या अभियानाला मनापासून शुभेच्छा देत असताना आपण वेगवेगळ्या संस्था संघटना तरुणातल्या काम करणाऱ्या संस्था आणि नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना सोबत घेऊन मनरेगाच्या माध्यमातून काही अर्थसहाय्य मिळवत आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल ते देखील करतोय. मला चांगलं आठवतं मी ज्या शहरामध्ये वास्तव्य करतो त्या हनुमानवाडीमध्ये एका डॉक्टरांनी गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या खर्चाने रूप वॉटर हार्वेस्टिंग केलं आणि आज त्यांच्या बोरिंगला त्यांच्यासाठी किती दुष्काळ आला तरी कुणाकडे जायची गरज पडत नाही असं आत्मनिर्भर ती कॉलनी त्यांनी करून ठेवली आहे. त्यामुळे निश्चितपणे या पद्धतीने आपण जर काम केलं तर आपले आपले डिसेंट्रलाइज आपण जर पाण्याचे साठे तयार केले आणि आपण त्या पद्धतीने पाणी अडवून बुरवलं तर भूगर्भातली पाण्याची पातळी वाढेल अन्यथा आम्ही पाणी काढतोय पण ते भरतच नाही त्याच्यामध्ये आपण त्या पद्धतीने रिचार्जच करत नसू तर मला असं वाटतं हा बॅलन्स जो इम्बॅलन्स होतोय तो पुढच्या पिढीला नव्हे तर आताच आपल्या मुळावर येऊन ठेपलेला आहे आणि म्हणून शेती समृद्धी आणायची असेल पाणी हवं कधी काळी 12 महिने असणारी आमची बागायती आज आम्ही 3 पिकावरून एका पिकावर आलोय. इकॉनॉमी आमची ढासळत चालली आहे रोजगार मग परिणाम करून ढासळत चालला आहे उद्योग येत नाहीये कधी काही सहकारातले 5-5, 6-6 कारखाने आमचे होते आज एकही सहकारी कारखाना टिकत नाही गिरण्याच्या ठिकाणी नाहीये आणि मग मला असं वाटतं की शाश्वत रॉ मटेरियल असेल तर प्रोसेसर त्या ठिकाणी येत नाही आणि मग इंडस्ट्री आल्या तर त्या ठिकाणी रॉ मटेरियलला कुठेतरी डिमांड सप्लाय गॅप आपल्याला घेऊन त्याला भाव त्या ठिकाणी मिळेल. म्हणून या अभियानाच्या निमित्तानं हे केवळ
कॅच द रेन आणि एक उपक्रम या नात्यानं बघता, एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं मी देखील त्या ठिकाणी देशाचं आणि या अभियानाला देणं लागतो आणि या अभियानातून माझ्या आणि माझ्या राष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला सबलीकरण एक सक्षम करण्याकरण्याच्या किती महत्वाचं आहे गांभीर्य जर लक्षामध्ये घेतलं आणि हे आज इथे ऐकून न सोडता पुढचं प्लॅनिंग जर आपण तयार केलं तर मला वाटतं की NYK चा हेतू त्या ठिकाणी सफल होईल. आणि म्हणून आम्ही या सगळ्या तरुणाईला मी अजून एक आव्हान करेल की गिरणा पुनर्जीवन अभियान आपण तिरंगा हातामध्ये घेऊन केलंय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, 40 कोटीचा माझा देश 140 कोटीवर जाऊन पोहोचलाय, मात्र गिरणा 12 महिने जी होती ती 12 दिवस पण वाहत नाही. मग हे सगळं आपल्या डोळ्याने जर आपण बघतच हातावर हात ठेवून राहिलो तर असेल हरित दिल खाटल्यावरही, या विचाराने आपल्याला करून चालणार नाही तर मला पुढे यावं लागेल. मला राजकारणाच्या आणि या वादाच्या पलीकडे जाऊन माझ्या नद्या ज्या माझा वैभव आहे जे माझं दैवत आहे ते पुनर्जीवित करावं लागेल, ते करायचं असेल तर मला जलसाक्षर होऊन इतरांना जलसाक्षर करावं लागेल, मला पर्यावरण साक्षर होऊन इतरांना पर्यावरण साक्षर करावं लागेल, तर आणि तर ते होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यात पहिली सुरुवात जर कुठली असेल ती कॅच द रेन अभियानाची, त्यामुळे आम्ही ठरवलंय जिल्हा परिषद CEO सोबत घेऊन कलेक्टर साहेबांना सोबत घेऊन जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या आपण ग्रामसेवकांना आणि PDOना त्या ठिकाणी या अभियानासाठी पूर्णपणे आपण त्या ठिकाणी केंद्राच्या वतीने देखील सूचना दिल्या आहेत, राज्याचं सरकार देखील इनिशिएटिव्ह घेत आहे आणि याचं केंद्र राज्य तू मी न करता पक्षपात आणि गटतंत्राच्या पलीकडे जाऊन आपल्याला या अभियानात सगळ्यांना येण्याचं आवाहन मी करतो. आणि मला खात्री आहे की सगळे लोकप्रतिनिधी देखील या अभियानात पुढे येतील, सगळे कार्यकर्ते सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे तरुणही पुढे येईल तरुण त्या ठिकाणी जे समाजातल्या प्रश्नांना हातात घेऊन त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करतायत. युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया माझा एक हरित भारत तयार झाला पाहिजे, त्याच्यासाठी मी NYK सोबत एक चांगल्या पद्धतीने कॅच दर आणि अभियानात काम करू शकतो का, ही संवेदनशीलता हीच खऱ्या अर्थाने देशाचं भवितव्य आहे. आणि जो पावेतो ही संवेदनशील पुढे येत नाही, जो पावेतो ही सर्जनशक्ती पुढे येत नाही, जो पावेतो घरामध्ये बसून आपण माझा देश पुढे जाईल हा विचार सोडत नाही, तो पावेतो आपल्याला एक सक्षम राष्ट्र घडवता येणार नाही. म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक संकल्प आपण करूया की आता आम्हाला रक्ताच्या हरोळा व्हायची गरज नाही तर आता आम्ही कोणा घाम पाहू शकतो का, आता मी पूर्वनियोजन करून पाणी आणू शकतो का, हा संकल्प आणि त्याची कृती जर आपण केली तर मला खात्री आहे की आपल्या जिल्ह्याला खूप चांगलं वरदान लाभलंय. मग गौताळा अभयारण्यापासून तर या ठिकाणी मुक्ताईनगरच्या आपल्या अभयारण्यापर्यंत वाईल्ड लाईफ आपल्याकडे आहे, आपल्याला सोशल फॉरेस्ट सामाजिक वनीकरण आपल्याकडे आहे, आपल्याकडे फॉरेस्ट त्या ठिकाणी आहे, नद्या आहे, नाले आहे, आपल्याकडे काळीसार त्या ठिकाणी जमीन आहे, मुरमाड जमीन आहे, हलकी जमीन आहे, निचरा होणारी आहे, पाणी धरून ठेवणारी आहे, त्यामुळे आपल्याकडे ज्या पद्धतीने भौगोलिक स्थिती आपल्याला मिळाली आहे त्या सगळ्या याचा आपण जर अभ्यास केला तर मागच्या काळात जे वॉटरमॅन राजेंद्र सिंग साहेबांना आपण सोबत घेऊन वॉटर रिजुनेशन रिजुनेशनचा जो प्रोजेक्ट करतोय, नदी पुनर्भरणचा जो कार्यक्रम नदी पुनर्जीवनचा कार्यक्रम करतोय, त्याच्यामध्ये आपण काय योगदान देऊ शकतो, मग नदी झाकी तो जल राखी तो मग नाल्याला आणि प्रत्येक ठिकाणी होतो, माझ्या नदीच्या नाल्याच्या मग जलयुक्त शिवारात केलेल्या कामाच्या किंवा आम्ही जे आता बंधारे करतोय नदी पुनर्जीवन अभियानातून त्या बंधाऱ्याच्या बांधावर आम्ही झाडं लावून माती आणि पाणी साठवून ठेवण्याचं काम करू शकतो का, मग या जातीचं आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने देशी वृक्ष कशी लागवड करू शकतो, आणि मग माझा अन्नदाता ऊर्जादाता करायचा असेल, पर्यावरणासोबत अर्थकारणाचं चक्र मला जर त्या ठिकाणी ठेवायचं असेल तर बांबू सारखं 24 तास ऑक्सिजन देणार एक त्या ठिकाणी सुदैवाने आपल्याला मोदी साहेबांनी त्याला ब्रिटिश काळातल्या फॉरेस्ट ऍक्ट मधून बाहेर काढून आता लागवडीपासून तोंडीचे हक्क दिले, मग बांबू सारखं आपल्याला पर्यावरण पूरक इकॉनॉमी देणार इकॉलॉजी साधणार मला त्या ठिकाणी लागवड करता येईल का, कोकणासारखे गाव म्हणजे स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसारख्या योजना ज्याच्यामध्ये आपल्याला 240 रुपये प्रतिक्वान अनुदान आहे, 80% ठिबकला अनुदान आहे, 1,90,000 रुपये मनरेगातून अनुदान आहे, मग फळबाग लागवड करून मी त्या ठिकाणी पाण्याच्या पद्धतीने वृक्ष अशा करू शकतो का, म्हणून लक्षामध्ये घ्या. मी शेवटचे उदाहरण दिलं थांबेल, बघा ज्या पद्धतीने एक बाळाला आई जेव्हा दूध पाजते आणि ज्या वेळेस त्या आईचा पदर त्या बाळाच्या मुखावर असतो तेव्हा त्याला विश्वास असतो की जगातली कुठलीही शक्ती त्या ठिकाणी येऊन माझ्या आईच्या दुधापासून मला त्या ठिकाणी दूर नेऊ शकत नाही किंवा मला हरू शकत नाही, आणि तोच आम्ही संस्कार शेतीच्या बंधनात आच्छादन आमचा होता,
मल्चिंग आम्ही करायचो, इव्हॅपोरेशन लॉसेस कमी होते, बाष्पीभवन कमी होतं आणि वरच्या स्तरामध्ये त्या ठिकाणी आमच्या मातीमध्ये कार्बन ज्या ठिकाणी म्हणतो आपण त्याला ते अन्न निर्मिती करणारा कारखाना होता तो आम्ही उद्ध्वस्त केला. आम्ही आच्छादन बाजूला काढलं. आम्ही आता मल्चिंग विसरलोय, आच्छादन विसरलोय आणि आमच्या आईचा पदर आम्ही काढायला लागलोय. पण मला वाटतं आमचे संस्कार आम्हाला परत जोपासता येईल का? सस्टेनेबल फार्मिंगच्या सोबत आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगचा काही प्रयोग करता येईल का? ज्या सेंद्रिय शेतीमधून आपल्याला त्या ठिकाणी एका प्रकारे कॅच द रेनचं अभियान आहे. कारण की ज्या पद्धतीने पडलेलं पाण्याचा आपल्याला जर त्या ठिकाणी आपल्याला भूगर्भामध्ये आपल्या शेतामध्ये जर ते अडवायचं असेल, जिरवायचं असेल आणि दुसऱ्या बाजूला आम्ही रासायनिक खतांचा बेसवर वापर करत असू तर ते पाणी जर शोषून घेत आमची जर जमीन ड्राय करत सॉल्टी करत पुढच्या पिढीला आम्ही त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी जमीन नसून तो एक फक्त काळा पदार्थ देणार असू की कर्जदार जमीन देणार असू पुढची पिढी देखील आम्हाला माफ करणार नाही. म्हणून या सगळ्या पद्धतीतून इकॉलॉजी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि एम्प्लॉयमेंट या ठिकाणी या अभियानातून आपल्याला वाचवायचं असेल तर या अभियानात मला सहभागी व्हायचंय. म्हणून मनापासून खूप गंभीर बोलण्याचं उत्कृष्ट तेवढा भाव असेल पण विषय देखील तेवढा गंभीर आहे. कारण की युवा म्हणलं सगळ्यांना असं वाटतं काय दादा तुम्ही युवा आहे आणि काय बोलताय सगळं आम्हाला सिरियस सिरियस. पण आता सिरियस होण्याची वेळ आली माझ्या तरुण भावांनो. आपण जीवनाचा आनंद पण लुटूया आणि पाणी देखील बोलूया. आपण जीवनामध्ये वाटचाल पण करत असताना आनंद पण तेवढं घ्यायचा आणि काम पण तेवढं करायचं आणि तो आनंद घेऊन बघा. खेड्याकडे चला, ग्रामीण भागात चला, नदीवर फिरा, नाल्यावर फिरा, पाण्याचं दुर्भिक्ष बघा. तहानलेल्या त्या भागाचं त्या वस्तीचं आपण चित्र अनुभवा, दुःख समजून घ्या आणि संवेदनशील मनाने जेव्हा आपण हे दुःख घेऊन बघू ना त्यावेळेस मन तयार होतं आणि मला असं वाटतं तयार झालेलं मन या कॅच द रेन अभियानामध्ये काम येणार आहे. म्हणून मनासाठी काम करणाऱ्या निरयुवा केंद्र आणि त्याला मदत करणाऱ्या योगी या संस्थेचं, या तरुणाईचं, या जिल्हा युवा अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर आणि तुमचं मार्गदर्शन खरंच आमच्यासाठी खूप उपयोगी आहे. तुमच्यासाठी काही प्रश्न आलेली त्यातली काही निवडक प्रश्न अशी आहे की गिरणा परिक्रमा तुम्हाला का करावीशी वाटते? गिरणा परिक्रमा यासाठी करावीशी वाटते की ज्या वेळेस जलतज्ञ वॉटरमॅन त्यांनी अनेक नद्या ज्या लुप्त पावत चालल्या होत्या त्या पुनर्जीवित केल्या. अशा राजेंद्र सिंग साहेबांनी जेव्हा गिरणेचा खोरं अभ्यासलं, प्रत्यक्ष भेटले त्यावेळेस त्यांनी आम्हाला गांभीर्य सांगितलं की आज आपली गिरणा आयसीयू मध्ये आहे आणि आता जर आपण गिरणेवर काम केलं नाही तर कधी काही 12 महिने आमची गिरणा आज 12 दिवसावर आली आणि तिला आम्हाला जर 4, 6, 8 महिने टप्प्याटप्प्याने प्रवाही करून त्या पद्धतीने जल साक्षर आणि जल संवर्धन करायचं असेल तर आम्हाला गिरणा परिक्रमेतून आम्ही ही मन तयार करायची परिक्रमा करतो. आणि म्हणून गाडीवर फिरला असतो तर लोकांनी राजकीय अँगलने बघितला असतो. जर आम्ही रॅलीच्या स्वरूपात टू व्हीलर फोर व्हीलर गेला असतो तर लोकांनी त्या ठिकाणी वेगळ्या अँगलने बघितला असतं. पण त्या अंतकरणाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन तिरंगा हातामध्ये घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने परिक्रमा करतोय तो हेतू लोकांपर्यंत त्याच भावनेने पोहोचवा या हेतूने ही परिक्रमा सगळ्यांना सोबत घेऊन गिरणा पुनर्जीवासाठी आम्ही करतो. अजून काही असेल तर विचारा. सर परिक्रमा करताना तुम्हाला एखादा विस्मयकारक अनुभव आला का आणि आला तर तो काय होतो? खरंय गिरणा परिक्रमा करत असताना सुरुवातीला काही कार्यकर्त्यांच्या सामाजिक संस्थांच्या मनामध्ये प्रश्न होता की राज्यकर्ता परिक्रमा करतो ठीक आहे साधू संतांनी केली ठीक आहे मग ती नर्मदा परिक्रमा ऐकली होती, गंगा परिक्रमा ऐकली होती पण गिरणेची परिक्रमा आणि ती राजकारणातला व्यक्ती करतो सुरुवातीला खिल्ली उडवायचा प्रयत्न झाला. त्याच्या मागे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता किंबहुना मनामध्ये संशय किंवा एक त्या ठिकाणी मनामध्ये सोयी वेगळ्या पद्धतीची होती. पण ज्या वेळेस आम्ही आत्मीयतेने जातोय लोकांना ते पटतंय, लोक अनुभव सांगतायत जी मच्छीमारी करणारा माझा कोळी मच्छीमार करणारा समाज आज तो घटक त्या ठिकाणी वाळू काढून जर त्या ठिकाणी दगड आलाय तर तो बेरोजगार त्या ठिकाणी झालेला आणि त्या ठिकाणी आडवास येत आहेत. काही ठिकाणी एका खेड्यामध्ये मी गेलो तर ती आजी म्हणते भाऊ बरा उन्हा आईराणीमध्ये आमच्या बायंगोली भाषेमध्ये भाऊ बरा उन्हा म्हणे कसा राहा खासदार पुढे येऊन माझ्या डोक्यावर हात फिरवला तेव्हा ती मला वाटली की भाऊ मी पहिल्यांदा खासदार कसा राहास मला आज भेटी राहणार म्हणे. म्हणजे काही लोकांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता खासदार भेटतो आणि म्हणून लोकप्रती या नात्यानं आम्ही या परिक्रमेत सहभागी होताना काही राग उत्तवतोय
काही तरीके त्रागा होतोय, काही सूचना होत आहेत, काही स्वागत होतंय आणि सोबत येत आहेत. आणि ज्यावेळेस परिक्रमेचा हेतू सांगताय मात्र त्यावेळेस 90% सगळे सोबत येत आहेत आणि नदीसाठी, पर्यावरणासाठी, माझ्या पिढीसाठी काम करायचं आणि समृद्ध गिरणा कोरं करायचंय या भावनेने सगळे सोबत येत आहेत. नक्की. आणि जिल्हा पाणीदार बनवण्याबद्दल तुमचं धोरण काय? सगळ्यात महत्वाचं, जळगाव जिल्ह्याच्या तापी खोऱ्याचं उपनदी असलेली आपली गिरणा आणि तापी आणि गिरणा या नद्यांना मिळणाऱ्या उपनद्या, मग त्यामध्ये तितूर, डोंगरी, आग्नावती, बवळा, मग त्यासोबत आपल्या अंमळनेर तालुक्यापासून तर मग मुक्ताईनगर तालुक्यापर्यंत, मग शेवटच्या त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या त्या ठिकाणी कोथवड तालुक्यापासून तर आपण त्या ठिकाणी बघितलं पारोळ्या तालुक्यापर्यंत, या सगळ्या आपल्याला पुनर्जीवित करायच्या असतील तर हे लोक चळवळ झाली पाहिजे, ही जन आंदोलन झालं पाहिजे. आणि म्हणून ते कुणा एकट्यासाठीचं काम नाही, किंवा एकट्याचं काम नाही. आणि सुदैवाने केंद्र सरकार, राज्य सरकारची खूप चांगली इनिशिएटिव्ह आहे, अटल भूजल अभियान, त्याला ताकद दिली पाहिजे. मनरेगातून वृक्ष लागवड ती ताकद दिली पाहिजे. आणि म्हणून जिल्हा पाणीदार करायचा असेल तर जशी आज तापी आज आहे त्याच्यावर निम्न तापी पाणवसेच्या माध्यमातून 90 किलोमीटर त्या ठिकाणी पात्र पाण्याने त्या ठिकाणी आपल्याला कसं कुटुंब ठेवता येईल, त्याच्यातलं 30 किलोमीटरचं पात्र माझ्या भोकर बांधलीपासून तर कानवलेच्या कनो आश्रमापर्यंत ते बॅकवॉटर येईल. आणि समोर समेतच की जो निम्न तापी पाणवसेच्या प्रकल्पाला पूर्ण करीत येत असताना जो माझा बलून वॅरेज की ज्याच्याने सिल्टिंग म्हणजे गाळ पण साधणार नाही, पर्यावरण पूरक बंधारे कसे आहेत ते 7 बंधारे करून ते 160 किलोमीटरचं गिरणा धरणापासून तर रामेश्वर जिथे तापी आणि गिरणाचा संगम होतो त्या 160 किलोमीटरच्या पात्रामध्ये 7 बंधाऱ्यातून जवळजवळ 90 किलोमीटर पाणी पात्रामध्ये आणून लोंढेवरकडेचं 20 किलोमीटर आपण जर घेतलं आणि शेळगाव वॅरेजचं 20 किलोमीटर धरलं तर 200 किलोमीटर नदीचं पात्र कुटुंब होईल. मला खात्री आहे की ऑटोमॅटिक या सगळ्या मुवमेंट मधून एक क्रांतीचं पुढे येईल आणि लोकसभा वाढवला त्या पद्धतीने पुढे चाललो तर जिल्हा पाणीदार होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल. बनवण्याचे कॅपिटल असलेलं आमचा जळगाव आहे, लिंबूचं क्षेत्र घेणार आमचा जळगाव आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये काही क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करता येईल का, बांबू सारखं पर्यटन घेता येईल का आणि तंत्रज्ञानाच्या सोबत केंद्राच्या ज्या योजना आहेत अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, एनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड, पंतप्रधान सूक्ष्म लघु योजना, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, एक जिल्हा आणि एक उत्पादन मधून केळी सारखे त्यामध्ये आहे, तिथे इतर लिंबू सारखे आपण घेऊ शकतो. याच्यातून छोटे छोटे रोजगार मिळून नोकरी मागणारा खानदेशातला तरुण नसेल तर नोकरी देणारा तरुण कसा होईल या सकारात्मकतेने पावलं टाकतोय. मला खात्री आहे आम्ही राज्यकर्ते देखील पुढच्या काळामध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क गडकरी साहेबांकडनं घेऊन जिल्ह्यातल्या या सगळ्या अॅग्रिकल्चर सोबत इंडस्ट्रियल कमोडिटीला ट्रान्सपोर्ट आणि ट्रेड करायला आणि प्रोसेसिंगला त्या ठिकाणी एकत्र आणून व्हायब्रंट बनवण्यासारखे कार्यक्रम घेत त्या ठिकाणी केळीला एक्सपोर्टर प्रोसेसरला एकत्र आणत आम्ही कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो. म्हणून पुढच्या काळामध्ये जिल्हा हा सुजलाम सुफलाम आणि खानदेश हा झाला पाहिजे आणि तो निश्चित सगळ्यांना घेऊन आम्ही काम. सर धन्यवाद तुमच्या बहुमत मार्गदर्शन. मैं योगी के संचालक गिरीश इनसे अनुरोध करती हूँ कि आप कार्यक्रम का आभार प्रकट करें. गिरीश सर्वांना नमस्कार. आज नेहरू युवा केंद्र जळगाव आणि योगी यांच्या संयुक्त विद्यमाने कॅच द रेन मिशन अंतर्गत या दुसऱ्या टप्प्यात जनजागृतीचा पहिला कार्यक्रम जळगाव जिल्ह्याचे खासदार उमेश पाटील यांच्या नेहरू युवा केंद्र आणि योगी या दोघांच्या वतीने माननीय खासदार यांचे आभार मानता गुणात काही की त्यांनी यापुढेही नेहरू युवा केंद्राच्या मिशनच नव्हे तर यासह ज्या भारत सरकारच्या योजना विद्यार्थी हितासाठी युवकांच्या हितासाठी आहे त्यांनी जोडावं, आपलं सहयोग द्यावा, योगदान द्यावं आणि त्यातनं या युवा पिढीला एक नेतृत्व विकसन सामाजिक हितासाठी होईल त्यासाठी प्रयत्न करावे थोडीच विनंती करू. आमचं सांगूया यासह कॅल्गरी मिशनचे अनेक प्रोग्राम येत्या काळात आपण घेणार आहोत त्यात आपण असेच सांगेल. धन्यवाद. धन्यवाद.